हसो नका हसण्या वारे घेऊ नका हसण्या वारे घेऊ नका हसण्या वारे घेऊ नका हसण्या वारे घेऊ नका कधी वेळेवरती येणार नाही नेहमी मला वाट बघायला लावणार अरे ए मने बोल बोल काय एवढं घाई घाई नाही कुठलं काम सांगण्यासाठी बोलावलंस बाबा काय सांगू यार कसं सांगू अरे जे काय सांगण्यासाठी बोलवलं होतंस ना ते सांग ना बाबा ए तू शेंगदाणे खाणार तू खा हो बरं मी खातो तू बोल नेहमी त्यात प्रॉब्लेम यार कसला प्रॉब्लेम मला सांग या आलम दुनियेमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे माणूस माणूस नाही फक्त माणूस नाही बाई माणूस म्हणजे बायको बायको तो तर मोठा प्रॉब्लेम आहे काय सांगतोस काय म्हणजे तुझी बायको प्रॉब्लेमॅटिक आहे की काय कशी ती फार सज्जन आहे अरे मग प्रॉब्लेम काय आहे तुला सांगतो बायको म्हणजे नेहमी डोक्याला सतत काही ना काहीतरी टेन्शन देणारं काम करते नाही तशी ती कामाची सुद्धा असते म्हणे कसली कामाची कसली कामाची सतत नुसतं काही ना काहीतरी कटकट 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 नेहमी माहेरी जाते माहेरी जाते कसली कामाची अरे काय म्हणतोस काय तुझी बायको सारखी असं म्हणते माहेरी जाते माहेरी जाते ए म्हणजे तू बायकोला छळतोस बिळतोस की काय मी आणि तिला छळणार अरे तीच मला छळते तुला सांगतो आम्ही पुरुषांनी फक्त बायकांचा छळच सहन करायचा हे बघ तू चिडलेला आहेस तू शेंगदाणे खातो शेंगदाणे कसले खातोयस रे वे काय 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 शेंगदाणे खातो अरे तुझा काय प्रॉब्लेम काय आहे ते तरी सांग माझी बायको मला म्हणाली की महिन्याभरासाठी माहेरी जाते एक महिन्यासाठी काय अरे काय सांगतोस काय तुझी बायको असं म्हणाली महिन्याभरासाठी माहेरी जाते मग किती नशीबवान आहेस रे तू नाहीतर माझी बायको सकाळी माहेरी जाते आणि संध्याकाळी परत येते ताप आहे रे डोक्याला की नाही बायको म्हणजे डोक्याला ताप आहे आता मान्य आहे ना तुला नाही नाही म्हणजे ताप आहे पण फार मनस्ताप नाहीये आमच्या डोक्याला ताप पण आहे आणि मनस्ताप पण आहे अरे आता तू मनस्ताप कशाला करून घेतो आता तुझी बायको माहेरी जाणार आहे ना अरे मग तू एन्जॉय कर ना टेन्शन कशाला घेतो प्रॉब्लेम कशाला करतो नाही प्रॉब्लेम तो नाहीच आहे मुली कारण ती ऑलरेडी माहेरी गेलेलीच आहे आज एक महिना पूर्ण झालाय आज ती परत येते पती पत्नी लग्नामध्ये सप्तपदी चालतात एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची एकमेकांसाठी जगण्याची वचनं देखील देतात आणि काही काळानंतर ही वचनं ते लोक संपूर्णपणे विसरून जातात लक्षात ठेवतात फक्त लग्नाची तारीख वाढदिवस साजरे करण्यासाठी अहो पण या तारखेबरोबरच जर का नेमका विवाह सोहळा म्हणजे काय हे जर जाणून घेतलं ना तर बघा प्रत्येकाचे संसार सुखी होतील हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ